नमस्कार, मी मुस्कान। आपण पाहतात माय मराठी टीव्ही। रोजच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच सबस्क्राइब करा माय मराठी टीव्ही। पाहूयात आताची महत्त्वाची बातमी। तिसरा मुद्दा आपण सांगितला होता की महिला सुरक्षेच्या बाबतीत, तर आदरणीय अडिशनल एसपी मॅडम याबाबत फार पर्टिक्युलर आहेत। आदरणीय एसपी सर आणि मॅडम यांनी अभया प्रकल्प चालू केलेला आहे। आपल्यापैकी एका बंधूंनी सांगितलं होतं की रिक्षाला QR कोड लावा, तर तो प्रकल्प सुरू झालेला आहे। सूर्यवंशी साहेब, हा प्रकल्प पुढच्या 15 दिवसांमध्ये सर्व ज्या 3000 रिक्षा आहेत त्यांच्यामध्ये पूर्णता होऊन, जी घटना घडली विद्यानगरमध्ये त्यामध्ये ठीक आहे, डिटेक्शन लवकर झालं, बाकी गोष्टी लवकर झाल्या, पण ही भीतीची आणि अननोन पर्सन बरोबर आपण प्रवास करण्याची जी भीती आहे अनामिक, ती त्यातून निघून जाईल, तर हे त्याच्यामध्ये होऊन जाईल। त्याच्यानंतरचा मुद्दा होता की FIR इमिजिएट दाखल केला पाहिजे। आपल्याला मलकापूरला जी घटना घडली आगाशी नगरला, तर नक्कीच याबाबत सूचना केलेली आहे। आमचे सर्व प्रभारी अधिकारी, विशेषतः जिथे महिला आहेत अशा तक्रारी आपण विशेष काळजी घेऊन तत्काळ दाखल करत आहोत। यामध्ये फक्त सूचना किंवा माझ्याकडून एक सबमिशन असं आहे आपल्याला की सदृढ समाज कसा असतो, तर सदृढ समाज हा पोलिसांचा किंवा प्रशासनाचा कान नाक आणि डोळे असतात। तुम्ही ठरवायचं असतं की पोलीस किती रिस्पॉन्सिव्ह असायला पाहिजे। उदाहरण सांगतो की विद्यानगर परिसरामध्ये एक मुलीची छेड काढली जात होती। ठीक आहे, आपण सर्वजण फार संवेदनशील आहोत आणि सदर घटना ज्या घडत आहेत त्यामध्ये अधिक सजग झालो आहोत। तर एका मुलीची छेड काढत असताना काय झालं की त्या मुलाला ताब्यात घेतलं समूहानं आणि त्याला मारायला चालू केलं। कसं होतं की पब्लिक मध्ये मारहाण होत असताना कळत नाही आपण किती मारतो आणि कोण किती मारत आणि कुठं मारतंय। त्यामध्ये त्या मुलाला 3 मिनिटं मारहाण होत होती आणि चांगली गोष्ट अशी की निर्भया पथक आणि कराड शहरचं पथक तत्काळ तिथे 3 मिनिटाला पोहोचलं आणि तिथं त्यांनी त्या मुलाला तिथून सोडवलं आणि गुन्हा दाखल केला। पुढच्या गोष्टी अटक वगैरे झालं, ठीक आहे। प्रॉब्लेम कुठे येतो की आपण ओव्हर इंथुझियास्टिक होऊन जर त्या मुलाला अतिरिक्त मारहाण जर झाली असती तर काहीतरी विपरीत किंवा काहीतरी अनुचित घडण्याची शक्यता होती। तर एक समाज म्हणून आपण सर्वांनी थोडं रिस्ट्रेंट किंवा स्वतःला होल्ड करणं गरजेचं आहे। अशा ठिकाणी जिथं पोलीस चांगले आहेत, कराची पोलिसिंग आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे चांगली राहिलेली आहे, तर आपण पोलिसिंग अधिक मजबूत करूया आणि त्यासाठी आपल्या सर्वांचं सहकार्य आणि पोलिसिंगवरचा विश्वास फार गरजेचा आहे।